नमस्कार, प्रतिम किचन मध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण साबुदाना बटाट्याची चकली बनवणार आहोत। चकली ऑल टाइम सगळ्यांची फेवरेट असते, तर बघा एकदम कुरकुरीत अशी चकली बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्या साईजचा उकडलेला बटाटा घेतला आहे आणि साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता, एकदम मऊसूत भिजला आहे आणि मोकळाही झालेला आहे। 2 वाट्या भिजवलेल्या साबुदाण्यासाठी तुम्ही 2 मीडियम साईजचे बटाटे घेऊ शकता। येथे माझ्या बटाट्याची साईज मोठी आहे, त्यामुळे एकच बटाटा मी उकडून घेतलेला आहे। आता साबुदाणा एकदम सुट्टा झालेला आहे आणि व्यवस्थित भिजलेला आहे। चकलीमध्ये टाकण्यासाठी 1 चमचा लाल तिखट घेत आहे। लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता, पण हिरव्या मिरचीने वाळवल्यानंतर चकली काळपट दिसते, म्हणून येथे मी लाल तिखटाचा वापर करत आहे। त्यातच चवीनुसार मीठ घेतलं आहे। आता बटाटा किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहे, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि साच्यामध्ये अडकत देखील नाही। बघा बटाटा किसून रेडी आहे। आता हा बटाटा आपण साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत। हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, येथे पाण्याचा वापर करायचा नाही। बटाटा आपला ओलसर असल्यामुळे मिश्रण अगदी इझिली मळलं जातं। मिश्रणाचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे। मिश्रणाचा गोळा बनवून रेडी आहे। आता आपण साच्याच्या साहाय्याने आणि प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगच्या साहाय्याने चकली कशी बनवायची त्या दोनही पद्धती आपण बघणार आहोत। हा साचा आहे, आता मी साच्यामध्ये चकलीची प्लेट लावली आहे। आता गोळा टाकून त्यामध्ये चकली आपण बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि साचा बंद करून चकली पाडून घ्यायची आहे। येथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ताटामध्ये चकली पाडून घेणार आहे। तुम्ही प्लॅस्टिक पेपरवरती किंवा कॉटनच्या सुती कपड्यावरती तुम्ही चकली पाडू शकता। बघा चकली एकदम गोल झालेली आहे। साबुदाणा व्यवस्थित भिजला आणि पीठ व्यवस्थित घट्ट झालंस चकली व्यवस्थित बनते, अजिबात तुटत देखील नाही। बघा चकली बनून रेडी आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्या देखील बनवायच्या आहेत। आता जर तुमच्याकडे साचा नसेल तर बिना साच्याच्या चकल्या कशा बनवायच्या तेही मी दाखवणार आहे। बघा चकली अजिबातच तुटत नाही, पीठ व्यवस्थित बनलं आहे, साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला आहे। चकली बनवण्यासाठी येथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे। ही तेलाची पिशवी आहे, तुम्ही तेलाची किंवा दुधाच्या पिशवीचा देखील वापर करू शकता। ती कडक असते, तिचं खालील टोक कापून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर जाड थोडं छोटं कसंही करू शकता। त्यामध्ये पीठ भरून मेहंदीच्या कोणासारखं आपण चकली पाडून घेणार आहोत। बघा एकदम मस्त हवा तसा शेप आपण देऊ शकतो। बघा एकदम गोल गरगरीत चकली पाडून रेडी आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्या देखील पाडून घ्यायच्या आहे। साचा नसेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही, आपली चकली व्यवस्थित पडते। तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर बघा एकदम छान चकली बनून रेडी आहे।
उन्हाळी वाळवणातील साबुदाण्याचे पापड, बटाट्याचे वेफर्स या सर्व रेसिपींचा व्हिडिओ मी अपलोड केले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर नक्की ट्राय करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. बघा, अशा पद्धतीने चकल्या आपल्या रेडी आहेत. काही चकल्या मी प्लॅस्टिकच्या पेपरवरती पाडून घेतल्या आहे. ह्या चकल्या सुकवण्यासाठी साधारणतः 2 दिवस लागतात आणि ह्या चकल्या सुकवल्यानंतर आपण 2 ते 3 वर्ष व्यवस्थित टिकवू शकतो. ह्या चकल्या सुकवल्यानंतर अशा दिसतात. तर कशी वाटते रेसिपी, नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बघा, तळल्यानंतर आपली चकली कशी दिसते. एकदम तिची साईज फुलून डबल होते. तर नक्की ट्राय करा. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.